आता तर संजय राऊत कुशला प्रतीचा गांजा घेत आहेत त्याला विचारा आता एकदा, कारण का दिवसेंदिवशी धुमकींमध्ये नशेमध्ये दिसत आहेत ते, म्हणून त्यांच्यावर कमी बोलणं बरं, ते गांजाड्या लोकांबद्दल किती बोलावं हे आम्ही लोकप्रतिनिधींनी आता ठरवलं पाहिजे। नवामध्ये देखील दिवसातून मुद्दा माझा आहे की आज आर्यन खानसाठी जेवढं नवाब मलिक बोलतायत किंवा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री मंत्री बोलतायत तेवढ्याच आमच्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी का बोलत नाही आहे, तेवढ्याच पीक विमांच्या कंपन्यांच्या विरुद्ध का बोलत नाही आहे। आर्यन खान आहे म्हणून बोलतायत, मग सुशांत सिंग राजपूतसाठी का बोलले नाही आहे, का तो हिंदू होता म्हणून? म्हणून हे सगळं एकाच दिशेने या सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत। तो खान आहे, शाहरुख खानचा मुलगा आहे म्हणून एवढं प्रेम दाखवत आहेत, पण आमच्या सामान्य तरुण तरुणांवर का प्रेम दाखवत नाही हा आमचा मुद्दा आहे। दुसरा प्रश्न असा आहे की हे जे संजय राऊत असतील किंवा नवाब मलिक असतील हे तर प्रवक्ते झाल्यासारखं बोलतात, प्रवक्ते झाल्यासारखं त्यांना भाड्यावर घेतलं असेल, शाहरुख खाननी त्यांना 6-6 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर घेतलं असेल की रोज उठून कुत्र्यासारखं भुंकत राहा अशी त्यांना जबाबदारी दिली असेल, म्हणून पगारावर चालणारे लोकांसारखे चालत आहेत। उद्धव ठाकरे घराबाहेर पडत होते, त्यांचे बायकोट काढून घेणे असा आरोप आहे। म्हणजे खोटं आहे का तुम्हाला म्हणणं आहे त्यांच्या बायकोवर प्रेम नाही आहे का? त्यांच्या बायकोला जाऊन विचार, मला काय विचार?